गुड इवनिंग मित्रांनो, तर आज आपण थोडं वेगळं काहीतरी शिकणार आहे. तर मी आलो होतो आता माझ्या गावी. तर गावी काय झालं आहे की थोडंस एकदम क्लिअर स्काय आहे, त्याच्यामुळे ना तारे वगैरे खूप चांगले दिसत आहेत. तर त्यामुळे मला एक आयडिया आली की आपण तुम्हाला पण दाखवतो मी की आपण आपल्या मोबाईलनी एकदम क्लिअर स्कायचा फोटो कसा काढायचा. तर त्यासाठी आपल्याला काय गरजेचं नाही आहे एवढं, ट्रायपॉड लागेल. जर ट्रायपॉड नसेल तर तुम्ही त्याने विदाउट ट्रायपॉड पण करू शकता. तर ती पण ट्रिक मी तुम्हाला दाखवेन. पण आपल्याकडे जर ट्रायपॉड असेल तर एक नंबर काम होईल तुमचं. तर आपण आता डायरेक्ट बघूया की कसं आपण फोटो काढतो आणि त्यानंतर रिझल्ट बघूया की कसे आपले फोटो आले. तर मित्रांनो, तुमचा असा कॅमेरा तुम्ही ओपन केला असेल तर तुम्ही कॅमेरावरती जायचं आहे तुम्हाला असं. आणि काय करायचं आहे की मी आता फोन ट्रायपॉडला लावला आहे, पण इथे पूर्ण काळोख आहे जसं तुम्ही बघतच असाल. तर पूर्ण काळोख असल्यामुळे काही दिसत नाही, तर आपण फोटो खूप चांगला येईल असं मला वाटतं. आता एक दोन तारे तुम्हाला असेच दिसत असतील, पण आपल्या फोटोमध्ये खूप चांगले येतील कारण की आपण तसं सेटिंग्स करणार आहे. तर सेटिंग्स काय आहेत ते तुम्हाला मी आता दाखवतो. तर आपल्याला आपल्या फोटो मोबाईलच्या कॅमेराच्या फोटोमध्ये जायचं आहे आणि प्रो मोड तुमच्या इकडे असेल तर माझ्या इकडे आता प्रो मोड मी ऑन केला आहे. प्रो मोड असेल नाहीतर मॅन्युअल मोड असेल तर मॅन्युअल मोडवरती जायचं तुम्हाला. तर मॅन्युअल मोड वरती गेलात तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपला पहिलं शटर स्पीड. शटर स्पीड म्हणजे काय की आपले जो कॅमेरा बंद व्हायची टायमिंग, तर शटर स्पीड जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे 30. तर आपण 30 सेट करूया ह्याला. 30 सेट केला की आपल्याला आता वाईट बॅलन्स करायचं आहे. वाईट बॅलन्सला करूया 3390. तर 3390 आपण जाऊया. आता वाईट बॅलन्सला आपण सेट केलं आहे, तर आता करूया आपण ISOला. तर ISO आता सेट करूया. तर ISOवरती आपण गेलो आहे. ISO आपण करूया 3200. ओके, तर आपण सेट केलं आहे. तर आता आपण ट्रायपॉडला सेट केलं आहे आकाशाच्या दिशेने. जर तुमच्याकडे ट्रायपॉड नसेल तर तुम्ही फोनला असं कॅमेराचा फेस पूर्ण तोंडाच्या वरती करायचं आहे आणि फोनला सेट करून हा फोटो क्लिक करायचा आहे. आता आपण फोटो क्लिक करूया. हे थोडं टाइम घेईल. तर 30 आता आपण शटर स्पीड सेट केला आहे तर 30 घेईल ते फोटो कॅप्चर होतो आहे, कारण की जो आपला कॅमेराचा विंडो आहे तो कॅमेराचा जो विंडो आहे ना तो 30 ओपन राहिला आहे. तर त्यामुळे आपला फोटो कॅप्चर कंटिन्यूस होत चाललं आहे आणि जेवढे पण मुवमेंट्स होत आहेत आपल्या फोटोमध्ये तर ते आपल्याला कॅप्चर होत चाललं आहे. तर अजून आपण 2-3 फोटो काढूया आणि मग तुम्हाला मी रिझल्ट व्हिडिओच्या एंडला दाखवेन. सेम आता मी आता ट्रायपॉडवरती लावलेला. सो आता आपण ट्रायपॉडवरून काढूया. आणि जसं तुम्हाला बोललो, जर तुमच्याकडे ट्रायपॉड अवेलेबल नसेल तर आपण काय करायचं आहे, फोनला असं ग्राउंड फेसिंग ठेवायचं आहे, म्हणजे आपली स्क्रीन जी आहे ती ग्राउंड फेसिंग आणि कॅमेराचं तोंड थोडंसं वरती. पण एवढं लक्षात ठेवा की कॅमेराच्या समोर कोण तुम्ही असं बरेच बघायला जाऊ नका वगैरे. 30 झाल्याच्या नंतरच जावं कारण की कंटिन्यूस शटर ओपन असतो तर तुमचं जे पण मुवमेंट होतं त्यासमोर तर ते सगळे कॅप्चर होणार. तर आता आपण काय करूया की आता आपण ट्राय करूया की विदाउट ट्रायपॉड कसं यूज करायचं. तर विदाउट ट्रायपॉड जर यूज करत असाल तर तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगतो. आपल्याला काय करायचं आहे, टायमरवरती जायचं आहे आणि टायमर सेट करूया आपण. आणि वाईट बॅलन्सला थोडंसं आपण कमी करूया. तर आता आपण टायमरवरती जायचं आहे. टायमरवरती गेल्यावरती आपण आता 3 टायमर लावूया. 3 टायमरनी काय होणार आहे की 3 नंतर फोटो काढायला चालू होणार आहे, तर त्यामुळे आपल्याला फोन ठेवायला टाइम मिळेल. तर आता आपण फोटो काढायला चालू करूया. फोटो कॅप्चर होत चाललाय आणि जसं मी तुम्हाला आता जस्ट बोललो की थोडा वेळ लागतो तर पटकन क्लिक केल्या
जाऊ नका बघायला, तर तुमचा पण फेस येऊ शकतो कारण की शटर कंटिन्यूस ओपन आहे. तसं तुम्ही कुठल्याही फोटोचं हे काढू शकता इझिली, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. तुम्ही फोटो बघितले असतील काही जे गाड्यांचे लाईट्स वगैरे हलतात वगैरे, तर ही हे जे सेटिंग्स आहेत ते यूज करून तुम्ही तसे फोटो काढू शकता. तर आपला फोटो आता आलेला आहे, तर फोटोचा रिझल्ट तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा फोटोग्राफर्सच्या फोटोजमध्ये अशा टाईपचे फोटोज बघितलेच असतील, तर हे फोटोजसुद्धा तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरती काढू शकता. ते पण काय हेच सगळे जे ट्रिक्स आहेत जे मी तुम्हाला दाखवले ते यूज करून तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला टॅग करायला विसरू नका. आता तुम्ही बघितलं असेल की आपण विदाउट ट्रायपॉड यूज करतासुद्धा कसे फोटो काढले, तर तुम्हीसुद्धा इझिली असे ट्राय करा आणि कोणीही करू शकतं हे, फक्त थोडेफार सेटिंग्स आहेत. तर ते सेटिंग्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्हाला सारखं सारखं व्हिडिओ रिपीट करता येणार, ते करायची गरज नाही आहे. तर तुम्ही एकदा डिस्क्रिप्शनसुद्धा चेक करा. जर तुम्हाला फोटोज आवडले असतील तर आणि तुम्ही ट्राय केले तर मला टॅग करा. तर इंस्टाग्राम IDसुद्धा आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.